नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. सुखवार्ता या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खेळांची आवड असणाऱ्या तरुणांना एक नवा क्रीडा प्रकार सध्या खुणावतोय. फ्री स्टाईल फुटबॉल हा भारतात थोडासा एक नवा प्रकार. नुकतीच मुंबईमध्ये त्याची स्पर्धा झाली. यानिमित्तानं हे नवं क्रीडाक्षितिज तरुणांसाठी खुलं झालंय. पाहूया कसा असतो हा देखणा खेळ. फ्रीस्टाईल फुटबॉल एक अत्यंत देखणा क्रीडा प्रकार. भारतात हा खेळ नवीनच. फ्रीस्टाईल फुटबॉलला जगभरात प्ले ब्युटिफुल नावानंही ओळखलं जातं. 1990 दशकात हा खेळ सुरू झाला. भारतात हळूहळू तो रुजतोय. मुंबईत नुकतीच फ्रीस्टाईल फुटबॉलची राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. यात देशभरातल्या 52 मुलामुलींनी भाग घेतला होता. ख्रिस्टियानो रोनाल्डो, डेव्हिड बॅकहॅम, फाल्कावो, एडगर डेव्हिस अशा दिग्गजांचाही हा फ्रीस्टाईल फुटबॉल आवडता खेळ. पण हा खेळ जास्त लोकप्रिय झाला तो युट्यूबमुळं. युट्यूबवर पाहूनच भारतातलेही अनेक तरुण फ्रीस्टाईल फुटबॉलपटू झालेत. फ्रीस्टाईल फुटबॉलचं वैशिष्ट्य म्हणजे हाताचा स्पर्श न करता हा खेळ खेळायचा असतो. त्यामुळे हा खेळ आव्हानात्मक असतो. एकाग्रता, चपळता, लवचिकता, ताळमेळ, समतोल अशा अनेक बाबींचा या खेळात एकाच वेळी कस लागतो. मुंबईत झालेल्या फ्रीस्टाईल फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातले खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेचं आकर्षण ठरलं ते महिला खेळाडू. फील्ड फुटबॉलमध्ये बॉल एका खेळाडूकडून दुसरा खेळाडू नियंत्रित करू शकतो. मात्र फ्रीस्टाईल फुटबॉलमध्ये बॉलवर एकाच खेळाडूला पूर्णपणे नियंत्रण मिळवावं लागतं. त्यामुळे हा खेळ तसा आव्हानात्मक आहे आणि तो शिकण्यासाठी कित्येक महिने लागतात. मी फुटबॉल 8वीपासून खेळते आणि फ्रीस्टाईल फुटबॉल मी 1 महिना आधी स्टार्ट केलं आहे. ह्याच्यामध्ये जास्त चॅलेंजिंग आहे फ्रीस्टाईलमध्ये, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण गेम स्वतःवर असतो आणि फुटबॉलमध्ये कसं आपल्याला सपोर्ट करायला लोक असतात, बट फ्रीस्टाईलमध्ये असं नाही आहे. फुटबॉलमध्ये कसं बॉल पायातून सुटला तर आपलं कोणी दुसरा ऑपोनेंट म्हणा किंवा टीम मेंबर तो हे घेणार बॉल. बट इन फ्रीस्टाईलमध्ये जर बॉल ड्रॉपआउट झाला सो तुमचा पॉईंटलेस होणार अँड इट इज कम्प्लिटली ऑन युअर सेल्फ. सो चॅलेंजिंग जास्त फ्रीस्टाईल फुटबॉल आहे. मी स्टार्ट केलं 2015 में. बहुत चॅलेंजिंग आहे क्योंकि फर्स्ट थिंग आहे सपोर्ट, मतलब ज्यादा लोक नाही करते तो मतलब बहुत सारी चीज खुद ही सीखना पड़ता है. और मतलब जब बहुत डिफिकल्ट है अगर फुटबॉल मैं तो फुटबॉल प्लेयर नहीं हूँ तो मेरे को बॉल का कंट्रोल मतलब ये सब चीज़ पता नहीं है. तो जब मैं स्टार्ट किया मतलब बहुत डिफिकल्ट था बॉल कंट्रोल ये वो करने के लिए, लेकिन प्रैक्टिस करते करते वो आएगा. नॉर्वे, चेक रिपब्लिक, रशिया, पोलंड, मेक्सिको, जपान या ठिकाणी हा खेळ जास्त खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी एकाग्रता आणि सहनशीलता हे दोन गुण असावेच लागतात. 30 सेकंद किंवा 1 मिनिट खेळाडूला बॉलशी खेळावं लागतं. काठिण्य पातळी, अस्सलपणा, अष्टपैलू कौशल्य, क्लुप्तीचा वापर, वैविध्य आणि चुका या 6 पातळ्यांचा गुण देताना विचार केला जातो. जर खेळाडूचा हात फुटबॉलला लागला तर त्याचे गुण कमी होतात. मुंबईत पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत विविध स्पर्धकांनी आपलं कौशल्य सादर केलं. फ्रीस्टाईल इज व्हेरी चॅलेंजिंग क्योंकि उसमें आपको रिदमिक होता है, उसमें डिफरेंट टाइप ऑफ एक्रोबेटिक है, आप लोअर स्ट्रीक होती है जो बहुत डिफिकल्ट है, लेवल डिफरेंट डिफरेंट लेवल्स होता है फ्रीस्टाईल में भी. जो ऑडियंस होती है वो कुछ डिफरेंट देखना चाहती है, उनको कुछ नया मांगते हैं कि सिंपल फुटबॉल तो सभी खेलते हैं पर आप कुछ अलग करोगे तो वो आपको देखने आएंगे. जैसे कि रोनाल्डो है, मेस्सी है, रोनाल्डिन्हो है, उनको क्यों देखने आते हैं क्योंकि उनकी खुद की स्किल है और जो ग्राउंड्स पे स्किल दिखाते हैं उससे जो ऑडियंस होती है वो इम्प्रेस होती है. भारतात या खेळाकडे मनोरंजन म्हणूनच अधिक पाहिलं जातं, पण आता खेळ म्हणून हळूहळू फ्रीस्टाईल फुटबॉल भारतात रुजतोय. तरुणांसाठी या निमित्तानं नवं क्षितिज खुलं होतंय.
मेघा कुचिक सह ब्यूरो रिपोर्ट जी मीडिया मुंबई. ती रस्त्यावर उतरली की सगळे तिच्याकडे बघत बसतात. तिच्या बरोबरचा प्रवास संपूच नये असं सगळ्यांना वाटतं. ठाण्याच्या रस्त्यावर सध्या तिची चर्चा आहे. पाहूया कोण आहे ही आणि तिच्याकडे काय सुखवार्ता आहे. ठाण्यात ती जेव्हा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ठाणेकर तिच्याकडे पाहत बसतात. ठाण्यातल्या संजय वरणकर यांची रिक्षा. अख्ख्या ठाण्यात वरणकरांची रिक्षा भाव खाऊन जाते. त्यांच्या रिक्षात बसल्यावर रिक्षा हे प्रवासाचं नुसतं वाहन न राहता तुमचा प्रवास हा आनंददायी होऊन जातो. रिक्षात प्रवाशाचं स्वागत होतं. तेच मुलगी शिकली प्रगती झाली. पाणी अमूल्य आहे, पाणी जपून वापरा अशा सुविचारांनी बसल्या बसल्या प्रवाशाला प्रसन्न वाटावं म्हणून फुलझाडं ठेवण्यात आली आहेत. झाडं लावा हा संदेश हा फुलझाडांच्या निमित्तानं देण्यात आलाय. प्रवाशाला पिण्यासाठी पाणी आणि बडीशोप आणि काही गोळ्याही ठेवण्यात आल्यात. वरणकरांच्या रिक्षात वृत्तपत्रासह मासिकही वाचायला मिळतात. रिक्षात पंख्याची सोय आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांना सुखद गारवा अनुभवता येतो. रिक्षात प्राथमिक उपचाराचीही सोय आहे. अनेक वेळा प्रवासादरम्यान फोनची बॅटरी संपते, त्यामुळे मोबाईल चार्जरची सोयही वरणकरांच्या रिक्षात आहे. मोबाईल मधला बॅलन्स संपला तर रिचार्जसाठी प्रमुख कंपन्यांची 10 रुपयांची कूपन्सही उपलब्ध आहे. कचरा टाकायला एक छोटीशी कचरा पेटीही उपलब्ध आहे. मी आता 18 ते 20 वर्ष रिक्षा लाईनमध्ये आहे. तर मी काय विचार केला, चला आपल्या प्रवाशांना पाणी देऊ. ताण लागले त्यांना पाण्याची फार गरज असते म्हणून पाणी ठेवलं. नंतर म्हटलं त्याला पेपर आवड असते ना वाचायसाठी, त्यासाठी पेपर ठेवले. नंतर म्हटलं त्याला आता आपली इथं तंबाखू वगैरे फार खातात ना, तर म्हटलं व्यसनमुक्तीसाठी कोणी तंबाखू खाऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी धनाडा चॉकलेट्स आणि सोप ठेवलेली आहे. त्यानंतर मला म्हटलं चल आपण झाडं पण लावू गाडीमध्ये, म्हणजे काय माझ्या गाडी जास्त करून रुग्ण पण असतात तर त्यासाठी ऑक्सिजन पण मिळते ना, त्यासाठी मग मी झाडं लावलेली. वरणकरांच्या रिक्षातल्या सगळ्या सुविधा आणि नीटनेटकेपणा पाहून रिक्षात बसलेले प्रवासी खुश होतात. या रिक्षाबद्दल अभिप्राय लिहिण्यासाठी एक छोटीशी डायरीही ठेवली आहे. प्रवासी अगदी आनंदानं ह्या डायरीत अभिप्राय लिहितात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या व्यक्तीने म्हणजे काही झाडं इथे लावलेली आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, ते रिक्षा चालक आहे, त्यांचं खरंच अभिनंदन करा असं मला असं वाटतं की त्यांनी ह्या रिक्षामध्ये एक म्हणजे झाडांचं जे मेडिकल युक्त अशी जी झाडं लावलेली आहेत, त्याच्यामुळे निश्चितच जो प्रवास करणारा व्यक्ती असेल त्याला त्याच्यात फायदाच होणार आहे. खूपच छान वाटतं, कारण आजच्या युगामध्ये वृक्षांची तर लागवड पाहिजे. वृक्ष नाही तर त्यामुळे अनेक प्रदूषण किंवा पावसा पाण्यावर पण परिणाम होतो. म्हणजे याची संकल्पने छान आहे की वृक्ष लावा, वृक्ष वाचवा. तशी त्याची पेपर पण लोकांना वाचायची व्यवस्था आहे आणि रिचार्जचं पण त्यांनी केलं आहे. शिवा पुस्तकं ठेवले, पाण्याची म्हणजे व्यवस्थित सोय आहे. डस्टबिनपासून खूप छान केलं आहे. विशेष म्हणजे संजय वरणकर डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांची सेवाही करतात. रुग्णांना घरून रुग्णालयापर्यंत रिक्षातून घेऊन जातात. त्यासाठी नाममात्र भाडं आकारतात. तर औषधं ठेवलेली आहेत का, तर काही काम करताना काही लागलं बिगलं तर आपण डेटॉल आहे, न्यूजविनची पावडर आहे, पट्टी आहे आणि बँडेज वगैरे ठेवली आहे. वरणकरांची रिक्षा म्हणजे नुसता प्रवास नसून एक सुखद अनुभव आहे. ठाण्याला कधी गेलात तर MH04FC0326 या नंबरची रिक्षा शोधून काढा आणि तिच्यातल्या प्रवासाचा नक्कीच अनुभव घ्या. कपिल राऊत रिपोर्ट जी मीडिया ठाणे. आणि आता सुखवार्तामध्ये बातमी आहे सांगली मधून. इथल्या निसर्गप्रेमींनी शहरामध्ये एक आगळंवेगळं उद्यान साकारलंय. विशेष म्हणजे महापालिकेनं या कामामध्ये पुढाकारही घेतलाय. आता इथं फुलपाखरं आनंदानं बागडतायत. Thank you.
सांगलीतल्या अमराई फुलपाखरे उद्यानात बागडणारी ही फुलपाखरे गुंठे जागेत फुलपाखरू उद्यान साकारण्यात आलंय. वनस्पती शास्त्राच्या दृष्टीनं अनेक दुर्मिळ झाडं ह्या बगीचात आहेतच. त्याचबरोबर हे उद्यान आणखी समृद्ध करण्यासाठी नवनवे प्रयोग ह्या उद्यानात केले जातात. विशेष म्हणजे सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी या फुलपाखरांसाठी पुढाकार घेतला. महापालिका या उद्यानाची उत्तम देखभाल करते, त्यामुळे हे उद्यान बहरलंय. कॉमन मार्वन, कॉमन इरिगंट, वंडर, झेब्रा ब्लू, कॉमन बेरन, चॉकलेट पेन्सी यासारख्या 30 अधिक विविध जातींची फुलपाखरं या उद्यानात पाहायला मिळतात. यात महाराष्ट्राचं राजमान्य फुलपाखरू ब्लू मॉर्मनचाही समावेश आहे. सुरुवातीला अंडी, त्यानंतर अळी, कोश आणि प्रौढ अवस्थेतील कोशातून फुलपाखरू असा फुलपाखराचा जीवनक्रम असतो. फुलपाखराचं कोशापासून उडण्यापर्यंतचा सगळा प्रवास या उद्यानात निसर्गप्रेमींना पाहायला मिळतो. आम्ही जे हे अमराईमध्ये फुलपाखराचं उद्यान केलं आहे, याचा उपयोग आत्ताच्या शालेय विद्यार्थ्यांना म्हणा किंवा जे सायन्सचे वगैरे विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी हा उपयोग होणार आहे. कारण की या अमराईमध्ये फुलपाखरांची पूर्ण त्यांना लाईफ सायकल बघायला मिळणार आहे. म्हणजे जे फुलपाखरांवरती ते पुस्तकात किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये जे शिकतात ते त्यांना आता अमराईमध्ये प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे. फुलपाखरांना मकरंद गोळा करण्यासाठी नेक्टर प्लांट आणि फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी होस प्लांट ह्या दोन प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. नेक्टर प्लांट मध्ये घाणेरी, एक्झोरा, जास्वंदी, स्टयाचुरो पेटा, इंडिका ह्यांसारखी झाडं लावण्यात आली आहेत. फुलपाखरांच्या प्रजननासाठी होस्ट प्लांट मध्ये लिंबू, कडीपत्ता, सोनचाफा आणि अशोका ह्यांसारखी विविध जातींची झाडं लावण्यात आली आहेत. वेगवेगळ्या फुलांचा बहर वेगवेगळ्या महिन्यात असतो आणि हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या महिन्यात फुलणारी झाडं लावण्यात आली आहेत. त्यामुळे ह्या उद्यानात 12 महिने फुलं फुलतात आणि त्यावर फुलपाखरं खेळती राहतात. फुलपाखरांचं जास्तीत जास्त कशा जाती वाढतील याचा हा प्रयत्न करून या लोकांना एक नवा संकल्प हा देण्याचा महापालिका परिषद आहे. सध्या हा प्रोजेक्ट हा माननीय आयुक्त साहेबांच्या पूर्ण ह्याच्यात प्रयत्नातून हा तयार केला आहे. आणखी सो सध्या आता फळारूपाला यायला लागला आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये फुलपाखरांची वाढही होऊ लागलेली. ह्या नाविन्यपूर्ण अशा बागांच्या मधून शहरामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल अशी आम्हाला आशा आहे. ह्या फुलपाखरू गार्डनमुळे शहराला एक नवी ओळख ही निर्माण होते आहे. फुलपाखरं आकर्षित होण्यासाठी लागणारे नेक्टरस प्लांट आणि होस्ट प्लांट हे प्रामुख्याने इथे लावले आहेत. त्यात सुमारे आत्तापर्यंत गेल्या 2 महिन्यात 18 विविध फुलपाखरूंच्या जाती इथे आढळून आलेल्या आहेत. असे प्रयोग महापालिकेच्या पुढाकारातून सांगलीत करणारा राज्यातला पहिलाच असावा. अन्य ठिकाणीही असे प्रयोग व्हावेत जेणेकरून फुलपाखरूंची संख्या आणि त्यांचं एक वरंगुळाचं केंद्र व्हावं इतकीच अपेक्षा आहे. प्रत्येक जातीच्या फुलपाखराला विशिष्ट प्रकारची झाडं आवडतात, त्यामुळे फुलपाखरांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊनच झाडं लावण्यात आली आहेत. सध्या सगळीकडेच प्रदूषण वाढलंय, त्यामुळे फुलपाखरांचं जगणं धोक्यात आलंय. अशावेळी सांगली महापालिका आणि निसर्गप्रेमी यांनी एकत्र येऊन फुलपाखरं जगवण्याचा केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुक करण्यासारखा. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली. आता सुखवार्तामध्ये बातमी आहे साताऱ्यातून. सध्या साताऱ्यातल्या कृष्णा हॉस्पिटल आणि वैद्यकीय विज्ञान शिक्षण संस्थेचं एका वेगळ्या कारणासाठी कौतुक होतंय. पाहूया काय आहे ते कारण. ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय शिक्षणाची गंगा आणि आरोग्यसेवा पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम करणारी संस्था म्हणून कृष्णा हॉस्पिटल आणि वैद्यकीय विज्ञान शिक्षण संस्थेची ओळख आहे. या संस्थेचं 1000 बेडची रुग्णक्षमता असणारं रुग्णालय आणि वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या मुलांचं वसतिगृह आहे. यामधून मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते. या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प हॉस्पिटलच्या आवारातच उभारण्यात आलाय. या प्रक्रिया प्रकल्पात हॉस्पिटल, कॅन्टीन, वसतिगृहातली मेस, बगीचा इथला कचरा एकत्र केला जातो. ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर प्रक्रिया करण्याआधी लाकडाचा भुसा आणि प्रक्रियायुक्त पावडरचं मिश्रण करून हे सर्व साहित्य मशीनमध्ये घातलं जातं.
त्यानंतर या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार होतं. शेतकऱ्यांना अत्यंत अल्प दरात हे कंपोस्ट खत विकलं जातं. दररोज सुमारे 450 किलो कचऱ्यावर प्रक्रिया करून खताची निर्मिती इथं करण्यात येते. साधारणतः 50 ते 60 किलो आपण दररोज खत निर्मिती करतो. खत निर्मिती झाल्यानंतर ती आपण पॅक करून आपल्या हॉस्पिटलमधल्या जे काही गार्डन विभागासाठी वापरतो आणि राहिलेला जो काय खत आहे ते आपण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरामध्ये आपण ते देतो. ओल्या कचऱ्याच्या वजना एवढंच आपण त्याचं वजन करून त्या मशीनमध्ये टाकलं जातं आणि मशीनमधनं त्याचं कंपोस्ट खत तयार केल्यानंतर ते कंपोस्ट खत आम्ही आपल्या इथल्या गार्डनमध्ये जे ग्रीनरी आज तुम्हाला जे दिसते झाडांना खतांना आम्ही त्याचा वापर करतो. प्लस त्याचा आमच्या कर्मचारी किंवा विभागातील शेतकरी यांना अत्यंत कमी दरामध्ये ते उपलब्ध करायचं काम आम्ही करतो. खासगी कचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे कचऱ्यापासून होणारं प्रदूषण टाळलं जात आहे. या प्रकल्पाकरता कृष्णा हॉस्पिटल आणि वैद्यकीय विज्ञान शिक्षण संस्थेचं मोठं कौतुक होतं. त्यांच्यापासून इतर संस्थांनीही प्रेरणा घेतली तर कचऱ्याचं प्रदूषण कमी करण्यात मोठं यश येणार आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका खेडेगावातली एक संस्था गेली 22 वर्ष विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटते, तीही कोणत्याही सरकारी मदतीशिवाय. पाहूया कोणी घेतलाय हा विज्ञानाचा वसा. तळ कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास संस्था म्हणजे जणू एक प्रकारची चालती बोलती प्रयोगशाळाच. विज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी 1995 साली चंद्रकांत बाबाजी नाईक अर्थात सीबी नाईक यांनी सुरू केलेली ही संस्था. संस्थेचं कार्य भाड्याच्या खोलीत सुरू झालं आणि आज या संस्थेचा वटवृक्ष झालाय. विशेष म्हणजे विज्ञानाचा कोणताही गंध नसलेले सीबी नाईक यांनी आपली 22 वर्ष विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी खर्ची घातली आहेत, तीही कोणत्याही सरकारी मदतीशिवाय. सीबी नाईक यांना ही प्रेरणा मिळाली समाजसेवक बाबा आमटे यांच्यामुळे. याच्या मागची जी प्रेरणा आहे ती बाबा आमट्यांची. हे काम सुरू करण्याच्या ऐवजी मी बाबा आमट्यांच्या सान्निध्यात आलो. आमच्याकडे काहीच पैसा नव्हता, असा हे बांधण्या एवढा पैसा काहीच नव्हता. तर माझ्या मित्राने एक आणि थोडेसे पैसे दिले होते. त्यात मी सुरेश प्रभू हे खर्च ग्राउंड फ्लोअर दिलं, पण ते अर्ध झालं बांधून. त्या 15 लाखामध्ये काय उभं राहिलं नाही. थोडी मुंबईमध्ये मराठी बाणा हा एक कार्यक्रम घेतला 3-4 वर्षापूर्वी. त्यातून मी माझ्या मित्रांकडून देणगी घेऊन वगैरे 30-40 लाख रुपये जमवले. कोकणातील खेड्यापाड्यात विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान कसं पोहोचेल याचा विचार सीबी नाईक यांनी केला आणि कुडाळ तालुक्यातल्या नेरूर पार गावात सुरू झाली विज्ञानाची ज्ञानगंगा. विज्ञान दृष्टीचा प्रसार प्रचार करून अंधश्रद्धेला डोळस पर्याय देणं हा या संस्थेचा उद्देश. या संस्थेची जागा नेरूर ग्रामपंचायतीनं दिलेली आहे. माशेलकरांना माझ्या स्वप्नातलं जे काय मला करायचं आहे भारत देशामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये मुडतोड आणि जोड असं जे विज्ञानाचं करायचं आहे तेच इथे उभं करायचं आहे. तेच चांगलं आहे तुमचं, हे करा. तुम्हाला पुढे मला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत मी मिळवण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्याच मदतीतून पहिलं हे सायन्स पार्क जे आम्ही विज्ञानाचे प्रयोग आतमध्ये लावले आहेत तेच मुलांना इथे पार्कच्या माध्यमातून मुलांना विज्ञानाचं सगळं शिकता येईल. त्याच्या बाजूला सगळं लिहिलेलं आहे कशा प्रकारचे विज्ञान वैज्ञानिक सिद्धांत आहेत ते आमचे शिक्षक त्यांना दाखवतात. अतिशय कठीण परिस्थितीत ही संस्था गेली 22 वर्ष कार्य करतीय. सरकारी अनुदानाशिवाय फक्त लोकांनी दिलेल्या देणग्यांवर ही संस्था काम करतीय. इथल्या युरेका हॉलमध्ये विज्ञानाच्या अनेक सोप्या प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. मुलांना शाळेमध्ये प्रयोग कधी कधी दाखवले जात नाहीत किंवा त्यांच्या शाळेमध्ये ती फॅसिलिटी नसते म्हणून आम्ही त्यांना हे सगळी प्रयोग दाखवतो. त्यांना विज्ञानाची गोडी निर्माण करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या शालेय जीवनातल्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांचंसुद्धा मार्गदर्शन इथे केलं जातं. मी आमच्या रिसोर्सेसचा वापर करून इथल्या मुलांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना प्रयोग स्वतः करून पहावा अशी सुविधा युरेका हॉलमध्ये. युरेका हॉल 62 प्रयोगांसह सुसज्ज आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यामधल्या मूलभूत संकल्पना या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना समजावणं सोपं होतं.
वसुंधरा हे ठिकाण खूप चांगलं आहे. इथे आम्हाला जवळजवळ 60 ते 70 प्रयोग बघायला मिळाले आणि या प्रयोगातून आम्हाला म्हणजे आम्हाला जे शाळेत शिकवतात त्याचं प्रत्यक्षात सगळं आम्हाला बघायला मिळालं. त्याच्यामुळे आमच्या लक्षात शाळेत शिकवलेलं अजून चांगलं राहिलं. पहिल्यांदा इथे आल्यावर विज्ञान दुनियेतल्या अविस्मरणीय प्रयोगांचा विस्मरणीय आनंद आम्हाला बघायला मिळाला. तसेच इथे येऊन आम्हाला विविध प्रयोग बघायला मिळाले जे आम्हाला पुस्तकी ज्ञान होतं प्रयोगांचं वेगवेगळ्या जर्नल्समधून ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळालं. त्यामुळे अजून ते समजलं. मला इथून खूप आनंद झाला. खूप छान आहे अविस्मरणीय असं आहे आणि एक्सपेरिमेंट अजून मला खूप जाणून घ्यायचे आहेत. तर खूप छान वाटतं इथे येऊन नवीन नवीन एक्सपेरिमेंट बघायला भेटले. ते कशापासून तयार केले असं बघायला भेटलं. नवीन नवीन शास्त्रज्ञ कळले इथे येऊन. त्यांची भाषणं ऐकायला भेटली. त्यांचे लेक्चर ऐकायला भेटले. संपूर्ण विश्वामध्ये एक कॉमन थ्रेड आहे. एक समान धागा आहे. आपण शून्य पातळीपासनं 26 आणि पुढे -15 गोष्टी आत्ता बघितल्या. तर एका कॉमन धाग्याने हे सगळं विश्व जोडलेलं आहे. तर हा जो एक समान धागा आहे हा लोकांपर्यंत पोचवावा आणि त्याच्यामार्फत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करावा अशी याच्यामागे कल्पना. निसर्ग संपन्न सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. तारकर्ली किनारा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ले, कुणकेश्वर, आंगणेवाडी ही देवस्थानं यांच्याबरोबर विज्ञान आणि शैक्षणिक पर्यटनासाठी वसुंधरा हे महत्वाचं केंद्र म्हणून सध्या विकसित होत आहे. वसुंधराच्या रूपानं महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाच्या एका निसर्गरम्य खेड्यात हा विज्ञानदीप सीबी नाईक यांनी सतत तेवत ठेवलाय. वसुंधराच्या कार्याला Zee 24 तासचा सलाम. विकास गावकर सह प्रणव पोळेकर, Zee मीडिया, सिंधुदुर्ग. आणि आता सुखवार्ताचा निरोप घेऊया संतवाणीनं. सदाचार वृत्ती सदा ते जपावी विवेके अनासक्त सेवा करावी जनी सज्जनी दुखिता ओळखावे तया प्रेमर्पुनी आसू पुसावे